नमस्कार मंडळी, तुम्ही रोज आहारामध्ये जे दूध आणि दुधाचे पदार्थ घेता त्यामध्ये कसलीही भेसळ नाही आणि आपल्या आरोग्याला त्यापासून कसलाही धोका नाही याची 100% तुम्हाला खात्री आहे का? काही दूध उत्पादक दुधापासून उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक घातक आणि आरोग्याला धोकादायक पदार्थांची दुधात भेसळ करतात। हे मी तुम्हाला भीती दाखवण्यासाठी नाही तर तुमची भीती कमी करण्यासाठी सांगतोय, कारण आपल्या विराज दूध संघामध्ये आहे मिल्कोस्कॅन FT1 हे मशीन। हे मशीन दुधातील 22 प्रकारची भेसळ तपासू शकते आणि 22 प्रकारचे घटक विराज दूध संघामधील लॅबमध्ये दूध चेक करून जमा झालेल्या सर्व दुधापैकी फक्त 100% शुद्ध दूधच पुढे प्रक्रियेसाठी वापरले जाते। म्हणूनच विराज दूध संघाचे सर्वच दुग्धजन्य पदार्थ आहेत पूर्णपणे शुद्ध, दर्जेदार आणि भेसळविरहित। गोरगरीब लोकांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनांचा लाभ मिळावा यासाठी वरद विनायक सामाजिक संस्थेचे अमोल शिंदे यांनी पुढाकार घेऊन रविवार दिनांक 3 सप्टेंबर 2023 रोजी जय मल्टीपर्पज हॉलमध्ये मेळावा आयोजित केला आहे। नमस्कार, जय शिवराय। मी अमोल आनंदराव शिंदे, वरद विनायक सामाजिक संस्थेचा अध्यक्ष। या नात्याने आज मी सर्व मराठा तरुणांना तरुणींना आवाहन करत आहे की 3 तारखेला जय मल्टीपर्पज हॉल विटा येथे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ या योजनेची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी स्वतः महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे 3 तारखेला सकाळी 10 वाजता उपस्थित राहणार आहेत। तरी या योजनेचा लाभ माहिती सर्वांना समजण्यासाठी 3 तारखेला विटा येथे जय मल्टीपर्पज हॉल मायनी रोड विटा या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावे आणि जास्तीत जास्त मराठा तरुणांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे मी आपल्याद्वारे आवाहन करतो। या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे उपस्थित राहणार आहेत। आमच्या गावचे मुंबई येथे असणारे अमोल शिंदे यांची वरद विनायक सामाजिक संस्थेतर्फे जो रविवारी 3 तारखेला जो कार्यक्रम ठेवला आहे त्या कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा आणि या संस्थेला सुद्धा मी हे जे असे सामाजिक जे उपक्रम राबवतात त्याबद्दल त्यांना मी भावी वाटचाली शुभेच्छा देतो। तर यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेची माहिती सांगण्यासाठी अधिकारीही उपस्थित राहणार आहेत। तरी याचा लाभ गरजू लोकांनी घ्यावा असे आवाहन यावेळी अमोलराव शिंदे यांनी केले। मी सदाशिव शिंदे, माझी रयत सेवक, आपल्याला या ठिकाणी अण्णासाहेब महामंडळ आर्थिक विकास ही जी एक योजना आहे मराठा समाजाला या ठिकाणी बऱ्यापैकी या ठिकाणी कर्ज वगैरे होत नाही, काय अडचण येते, त्यानंतर या आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत ज्या सुविधा आहेत त्याचा या वरद विनायक या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी त्याचा फायदा घ्यावा आणि खरोखरच एक उल्लेखनीय असे काम आहे। समाजातील जे तरुण वर्ग आहे त्यांना एक दिशा देण्याचं हे काम आहे आणि यांनी हे जे काम सुरू केलेलं आहे याचा बऱ्याचपैकी तरुण वर्गाने किंवा मराठा समाजातील जे सुशिक्षित बेकार आहेत ज्यांना काय व्यवसाय नाहीत ज्या त्याच्या आवडीनुसार किंवा त्यांना जी परिस्थिती जशी असेल त्यानुसार त्या तरुणाने याचा उपभोग घ्यावा आणि आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहावं। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।